नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात आपले स्वागत. आज आपण उपवास स्पेशल डिश बघणार आहोत. आपण आज उपवासाचा डोसा करणार आहोत. हा चवीला अतिशय उत्कृष्ट लागतो आणि झटपटही होतो. चला तर मग उपवासाचा डोसा कसा करायचा ते बघूयात. सोयाबीनच्या डोश्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटीभर आपण भगर घेतली आहे आणि अर्धी वाटी आपण भिजवलेला साबुदाणा घेतला आहे. तर हा ही भगर आपल्याला 4 तास भिजवून घ्यायची आहे. साबुदाणा पण 4 तास भिजवून घ्यायचा आहे. यासाठी लागणारे आपल्याला 2 मिरच्या, या तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. आल्याचा तुकडा, जिरं 1/2 चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा भरून दाण्याचा कूट. आता हे सगळं आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊया. हे बघा, हे छान मी बारीक वाटून घेतले आणि हे बघा, हे असं इतकं पातळ आपल्याला करायचं आहे. आपण थोडीशी पिठी साखर टाकणार आहोत. तुम्ही वाटताना जाड साखर घेतली तरी चालू शकेल. आणि छान कालवून घेऊया आपण. हे बघा, डोशासाठी मी इतकं पातळ आयटम तयार केलेलं आहे. आता आपण याचे डोसे करूया. आपण एक पॅन घेतला आहे आणि पॅनला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आपण आता डोसे करणार आहोत. तर हे डोसे तुम्हाला जाड आवडत असतील तर तुम्ही जाड करू शकता, पातळ आवडत असतील तर पातळ करू शकता. छान पसरून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिटानंतर लगेच आपल्याला उलटून घ्यायचा आहे तो आणि दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचा आहे. सारखा आपल्याला आमटी भगर आणि खिचडी खायचा कंटाळा येतो, हा पर्याय खूपच छान आहे. हे बघा कसे मस्त तयार झाले आहेत. दुसरा टाकून घेऊया आणि पसरून घेऊया आणि झाकण ठेवूया. एक मिनिटानंतर परत बघूया आणि उलटून घेऊया. काही जणांचे 9 दिवस उपवास असतात, त्यात 1-2 दिवस हे डोसे करायला काहीच हरकत नाही. खूपच सुंदर होतात हे डोसे आणि चवीलाही अतिशय उत्कृष्ट लागतात. असे खमंग आणि खरपूस डोसे आपणही करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.